नमस्कार मंडळ, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर हा आहे आपला थर्ड लुक जो आहे हळदीचा. याच्यामध्ये मी मेहंदी आणि एंगेजमेंटचा लुक माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. सिम्पल आणि वॉटरप्रूफ असा हा मेकअप मी केलेला आहे. तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल हा लुक मी कसा क्रिएट केला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. चला तर मी व्हिडिओ सुरू करूयात. तर माझ्या फेसवरती मी आईसा मसाज ऑलरेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर मी ते यूज करते गुड वाईफचे टोनर, याने माझा चेहरा हायड्रेट होईल आणि ग्लो करायला लागेल. त्यानंतर मी पॉन्स लाईट मॉइश्चरायझर यूज केलेला आहे. त्याने मी माझ्या फेसला व्यवस्थित मॉइश्चराइज करून घेतलेला आहे. माझा मेकअप लॉंग लास्टिंग राहावा आणि माझा चेहरा काळा पडू नये याच्यासाठी मी यूज केलेला आहे ब्लू हेव्हनचे प्रायमर. माझा चेहरा जिथे जिथे जास्त ऑइली होतो तिथे मी व्यवस्थित ते लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी कलर करेक्टर यूज केलेला आहे. नंतर मी फाउंडेशनसाठी इथे यूज करते मेबलिन फिट मी फाउंडेशन. यामध्ये माझा शेड आहे 220. ते मी माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय केलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेते. तुम्हाला जर फुल कव्हरेज हवं असेल तर तुम्ही ब्रशसुद्धा वापरू शकता. मी ते जे सर्व प्रोडक्ट यूज केलेले आहेत ते सगळे वॉटरप्रूफ आहेत. त्यानंतर कन्सिलरसाठी मी ते यूज करते स्विस ब्युटीचे कन्सिलर. जिथे जिथे मला डार्क स्पॉट आहे डार्क सर्कलवरती व्यवस्थित मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेते. नंतर माझा पूर्ण मेकअप सेट करण्यासाठी मी ते यूज करते मेबलिन फिट मी कॉम्पॅक्ट. त्यानंतर माझा जो आय मेकअप करण्यासाठी मी ते यूज करते हिलारी रोडाचे आय शॅडो पॅलेट. त्यामधील मी रेअर शेड घेतला आहे आणि तो मी माझ्या क्रीजवरती आणि आउटर व्ह्यूला प्लेस करून घेते, कारण माझ्या जो साडीचा काट आहे तो रेड आहे. नंतर मधी आयलिडवरती मी गोल्डन कलर प्लेस केलेला आहे. दोन्ही शेड मी मिक्स करून घेते जेणेकरून कोणतीही हार्श लाईन दिसणार नाही. त्यानंतर काजासाठी मी ते यूज करते लॅक्मीच्या काजा. ते मी माझ्या अप्पर आणि लोअर लॅश लाईनवरती व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ब्लश अप्लाय केलेला आहे. त्यासाठी मी ते यूज केलेलं आहे शुगरचे पॅलेट. नंतर मी माझ्या फेसला व्यवस्थित हायलाईट करून घेते. त्यानंतर मस्कारासाठी मी ते लॅक्मीचा मस्कारा यूज केलेला आहे. त्यानंतर माझा हा पूर्ण मेकअप सेट करण्यासाठी मी ते यूज केलेला आहे फेसेस कॅनडाचा अल्टिमेट प्रो मेकअप फिक्सर. त्याने मी माझा फेस व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आपला. तर हा आहे आपला फायनल लुक. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा हळदीचा वॉटरप्रूफ मेकअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण भेटूयात अशा एका नवीन मेकअप ट्युटोरियलमध्ये. बाय.